आता पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे आणि आजपासून याची अंमलबजावणी होतीये. पुण्यामध्ये रिक्षाच्या भाडेदरामध्ये आजपासून आता वाढ झालेली आहे. पुणेकरांना रिक्षासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी आधी 18 रुपये मोजावे लागत होते आणि आता त्याऐवजी 21 रुपये असा दर आजपासून होतोय. रिक्षा भाडेदरामध्ये 3 रुपयांची वाढ आज पुण्यामध्ये झालेली आहे. पुणेकरांचा रिक्षा प्रवास त्यामुळे आजपासून आता महागणार आहे. नवे भाडेदर आकारले जाणार आहे आणि आतापर्यंत पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी जे 18 रुपये दर आकारले जात होते त्यामध्ये आता 3 रुपयांची वाढ झाली आहे आणि आजपासून 18 ऐवजी 21 रुपये आकारले जाणार आहेत. तर ही भाडेवाढ नेमकी कशी झालेली आहे एकदा आपण पाहूया. सध्याचे भाडे दर पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी होतं 18 रुपये. आता नवीन भाडे जे आजपासून सुरू होते ते 21 रुपये आणि त्यानंतर 1.5 किलोमीटर अंतरानंतर साधारण 2.5 रुपयांची वाढ आधी होत होती. आता मात्र थेट 4 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे पुण्यातला रिक्षाचा प्रवास आजपासून आता महागलेला आहे. चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या मृत महिला वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी 15 लाखांची मदत जाहीर केली आहे. वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक स्वाती ढुमणे मृत्यू पावल्या. त्यांच्या पतीला नोकरी दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबियांचं सांत्वनही करण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातले पहिली युवती म्हणून स्थलसेनेमध्ये भरती झालेल्या शिल्पा चिकणेचं गांजे गावामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिकाटीच्या जोरावर तिनं आसाम रायफलमध्ये महिला सैनिक होण्याचा बहुमान पटकावला. फुलांची उधळण, भारत मातेच्या जयघोषामध्ये सैनिकाच्या वर्दीतील शिल्पाच्या कडक एंट्रीनं गावातलं वातावरण भारलं होतं. पुण्यामधल्या भोर इथं फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 7वं साहित्य संमेलन पार पडलं. संमेलनाचं उद्घाटन माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केलं. संमेलनाच्या अध्यक्षपदी गौरी सावंत होत्या. तर ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके सुद्धा यावेळी उपस्थित होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन पार पडलं. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य मंचाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कवितेसाठीचा पुरस्कार अक्षय शिंपी यांच्या बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे या कविता संग्रहासाठी देण्यात आला. तर कथासंग्रह पुरस्कार दीपक तांबोळी यांना प्रदान करण्यात आला. कादंबरी पुरस्कार अमेय जाधव बालसाहित्यासाठीचा एकनाथ आव्हाड यांना दिला गेला. छत्रपतींचा विचार म्हणजे